दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस आज वर्धा आणि चंद्रपूरमध्ये पुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये पाहणी करतात. सगळ्यात अगोदर देवेंद्र फडणवीस वर्ध्यामधल्या हिंगणघाट इथल्या पूरग्रस्त भागामध्ये पोहोचलेत. या ठिकाणी पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस सुद्धा उपस्थित होते. पाहणी दौऱ्याच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी चटईवर बसून पूरग्रस्तांसोबत चर्चा केली. हिंगणघाटमध्ये पाहणी दौऱ्याच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.